की चिंची चेटकी ही पूर्वी स्वर्गामध्ये एक सुंदर अप्सरा होती. काहीतरी चुकीचं नाचली किंवा तिने नाचली नाही म्हणून इंद्राने शाप दिला की तुला तुझं नृत्य तू विसरशील आणि तू कुरूप होऊन तू खाली भूतलावर जाशील. जे कोणी विजेता असेल तर त्याने जर तुला डान्स शिकवला आणि तू जर तिथे नाचलीस चिंची चेटकिणी तर तुला पुन्हा स्वर्गामध्ये जागा मिळेल. तर अशी कॉन्सेप्ट आहे. मी मुलांना कसा छळतो आहे आणि तो मुलांना माझ्यापासून कसा वाचवतो आहे अशी एक थोडक्यात त्याची कॉन्सेप्ट आहे. प्रत्येक मुलाचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य आहे आणि त्या वैशिष्ट्याचा फायदा करून घेऊन मग आम्ही कथानक कसं गुंपणार आहोत. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. डान्स महाराष्ट्र डान्सच्या सेटवर मी आले आहे. माझ्या मागे तुम्ही बघतच असाल, मोठा सेट तुम्हाला दिसतोय. इथे नुकतीच पूजा चालू आहे कारण आज पहिला दिवस आहे या सेटवरचा आणि पूजेपासून सुरुवात होते. नेमकी कॉन्सेप्ट काय असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला बऱ्याचदा या प्रमोशनच्या निमित्ताने चिंची चेटकिन दिसली असेल, पण ती इथे का आहे जाणून घेऊया वैभव दादांकडनं. खूप खूप स्वागत आहे लोकमत. नमस्कार लोकमतच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. डान्स महाराष्ट्र डान्स हा झी मराठीला एक नवीन कार्यक्रम येतो आहे ज्याच्यामध्ये अर्थात लहान मुलांच्या नृत्याचा कार्यक्रम आहे. आणि गोष्ट अशी आहे की तुम्हाला तर माहिती आहे की अलबत्या गलबत्याच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र चिंची चेटकिन म्हणून मला ओळखतं. तर ही चिंची चेटकिन या कार्यक्रमात का आहे, तर ती याच्यासाठी आहे की चिंची चेटकिन ही पूर्वी स्वर्गामध्ये एक सुंदर अप्सरा होती आणि ती चिंची चेटकिन काहीतरी चुकीचं नाचली किंवा तिने नाचली नाही म्हणून इंद्राने शाप दिला की तुला तुझं नृत्य तू विसरशील आणि तू कुरूप होऊन तू खाली भूतलावर जाशील किंवा पृथ्वीवर जाशील. तर तिला उशाप असा मिळाला की असा जर समजा मुलांचा एक कार्यक्रम केलास आणि त्याच्यामध्ये जो विजेता मुलगा असेल किंवा मुलगी असेल, जे कोणी विजेता असेल, तर त्याने जर तुला डान्स शिकवला आणि तू जर तिथे नाचलीस चिंची चेटकिणी तर तुला पुन्हा स्वर्गामध्ये जागा मिळेल. तर अशी कॉन्सेप्ट आहे. तर तिने चांगली चांगली मुलं महाराष्ट्रातनं शोधून आणलेत आणि त्यांच्यात ती कॉम्पिटिशन लावते आणि आता त्यांच्यात जो बेस्ट असेल तो नंतर तिला तो डान्स शिकवतो. अशी एक छोटीशी कॉन्सेप्ट आहे. बेसिकली एक खूप वेगळा फॉर्मॅट आहे या सगळ्याचा. म्हणजे टिपिकल डान्स आणि मग अँकर आणि जजेस असं नाही आहे. तर एक गोष्ट आहे छान, तुम्ही बघाल या चिंची म्हणजे आपण जसं एक गुहा असते मोठी, त्या गुहेच्या टाईपमध्ये सगळा सेट उभा केलेला आहे. चिंची चेटकिणीचं घर आहे ते पहा, तिथे इथे वर असं घर आहे. तर आपल्याला या याच्यातून जायचं आहे. तर या इथे माझ्याबरोबर या, चिंची चेटकिणीचं घर आहे. तर तुम्हाला तिथे बसायची जागा आहे चिंची चेटकिणीची. ती इथून इथे बसते, तिथून डान्स पाहते, इथून ती सगळ्यांशी बोलते आणि काही 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 चमत्कारिक अशा गोष्टी, जादूच्या गोष्टी त्या इथून करू शकते. त्याच्यामुळे मुलं तिला घाबरून आहेत. आणि संदीप पाठक हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कुणी ॲक्टर आहे, तर तो याचा अँकर आहे, सूत्रधार आहे. तर त्याचं आणि चिंची चेटकिणीचं पण काही रिलेशन आहे, तर तेही तुम्हाला कार्यक्रमाच्या दरम्याने उलगडत जाईल. आणि मी मुलांना कसा छळतो आहे आणि तो मुलांना माझ्यापासून कसा वाचवतो आहे अशी एक थोडक्यात त्याची कॉन्सेप्ट आहे. तर मला वाटतं खूप अशी काय म्हणतो आपण, मुलांना रंजक वाटणारी अशी आयडिया आहे डान्सच्या कार्यक्रमाची आहे. आत्ता आपण बघितलं या चिंची चेटकिणीच्या गुहेत एंटर होणं पण खाऊ नाही आहे, म्हणजे छान अशी वर चढणाऱ्या अशा पायऱ्या आहेत जे घाबरायला होतं. आणि जशी चिंची चेटकिणीला सगळेच घाबरतात तशी ही गुहा पण तशीच त्यांनी डेकोरेट केली आहे सेटवर. पण वैभव दादा, तुम्ही त्या वेशात असणार आहात चिंची चेटकिणीच्याच आणि तोच वेश कॅरी करून म्हणजे या सगळ्या गोष्टीत समाविष्ट? ऑफकोर्स ऑफकोर्स, कारण ती मुलांना चिंची चेटकिण म्हणून अपेक्षित आहे. म्हणजे वैभव मांगलेंनी चिंची चेटकिन केली हे बरोबरच आहे, पण ते पात्र जे मी रंगवलेलं आहे ते पात्र म्हणून या सगळ्या डान्सच्या कार्यक्रमामध्ये, नृत्याच्या कार्यक्रमात तुम्हाला दिसणार आहे. आता तुमच्या म्हणण्यात एक आलं ते म्हणजे थोडासा त्रास दिला जाणार आहे आणि संदीप म्हणजे अँकर जो आहे तो वाचवणार आहे. कशा प्रकारचे टास्क असतील, कारण लहान मुलं आहेत, लिटिल मास्टर आहेत म्हटल्यावर चेटकिणी थोडी काय आहे. आता ती मुलं जी आहेत ती बघा, मराठवाड्यातली आहेत, विदर्भातली आहेत, काही कोकणाकडनं आलेले आहेत, पश्चिम महाराष्ट्रातले आहेत, मुंबई पुण्याकडे, संपूर्ण महाराष्ट्रातनं निवडलेली मुलं आहेत तिने. तर मला वाटतं की त्या मुलांची पार्श्वभूमी पण वेगवेगळी आहे, त्यांच्या सामाजिक आर्थिक ह्याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. तर ते त्यांचं काय बॅगेज घेऊन येतात, त्यांच्याबरोबर ते काय घेऊन येतात, तर
ते त्याचा पण अंदाज घेऊन मला आणि संदीपला त्यांच्याबरोबर काम करावं लागणार आहे. तर मला वाटतं की प्रत्येकाकडे काही ना काहीतरी एक एक अलीकडे तर तुम्ही बघितलं तर सगळी मुलं जनरली स्मार्टलीच तुम्हाला बिहेव करताना दिसतात, ती वागताना दिसतात, ती हुशार आणि चुणचुणीत आहेत. तर मला वाटतं त्याचा फायदा आपल्याला करून घेता येईल का? म्हणजे तुम्हाला दिसेल कार्यक्रमाच्या दरम्यान पण की प्रत्येक मुलाचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य आहे आणि त्या वैशिष्ट्याचा फायदा करून घेऊन मग आम्ही कथानक तसं गुंपणार आहोत. एक मुलगी जी आहे जिला भूत दिसतं असं ती म्हणते आणि एक भूत मैत्रीण आहे तिची. आता मग ती तिची जर अशी कल्पना असेल तर मग चिंची चेटकीण काय करेल तिथे? मग ती जर मुलीला दिसते तर ती चेटकिणीला पण दिसली पाहिजे. मग ती मग अशा अशा गमती जमती त्याच्यामध्ये आहेत. एक मुलगी आहे 5.5 वर्षाची आहे, फार सुंदर नसते, तर ती माझ्या उरावर बसते आणि ती मला मारते. तर चिंची चेटकीण फक्त सगळ्या मुलांमध्ये तिला घाबरते. ती संदीपला सांगते की हिला लांब ठेव बाबा, ही काही काही खरं नाही, ही जर आली तर. मला वाटतं की अशा गमती जमती त्याच्यातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. माझ्यामध्ये वैभव दादाने एकतर पुन्हा एकदा आपण स्मॉल स्क्रीनवर बघतोच आहोत, प्लस डान्स रियालिटी शो आहे आणि खूप दिवसांनी आला आहे. लिटिल मास्टर उत्सुक होते, वेगळा कॉन्सेप्ट आहे वैभव दादा आणि त्याच्यात हे सगळं करायला मिळते तुम्हाला, म्हणजे बाकीच्या गोष्टींपेक्षा हे जरासं वेगळ्याचं वाटत. खरं म्हणायला गेलं तर काय वेगळं आहे, वेगळं काही नाही आहे, कारण चेटकीणच आहे याच्यामध्ये. फक्त त्यातला भाग असा आहे की इथे लहान मुलांशी डायरेक्ट मला इंटरॅक्ट करता येणार आहे, त्यांच्याशी संवाद साधता येणार आहे. तर मला वाटतं की या गमती जमती करण्यासाठी म्हणून एक वेगळा प्लॅटफॉर्म आहे असं मला वाटतं. सो अर्थातच म्हणजे आता वैभव दादा आहे तिथे, गमती जमती होणार हे तर आहेच, प्लस चेटकिणीचे काही रंग ती दाखवणार आहे, अशा पद्धतीने मस्त एक फॉर्मॅट जुळून आलाय. थँक्यू सो मच वैभव दादा आणि आम्ही उत्सुक आहोत हे सगळं पाहण्यास. येस येस येस, धन्यवाद धन्यवाद, थँक्यू थँक्यू.